नमस्कार, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. माझं नाव संकेत प्रसाद आहे आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एक आपल्या आरोग्याविषयी या आमच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप एक इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेलो आहे आणि त्या विषयाचं टायटल आहे, त्याचं शीर्षक आहे, गरम पाणी पिण्याचे काय फायदे आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट जर माहिती नसेल की आपलं संपूर्ण शरीर हे 72% तब्बल 72% हे पाण्याने बनलेलं आहे आणि तज्ज्ञ मंडळी आपल्याला नेहमीच सांगत असतात की तुम्ही दिवसातनं कमीत कमी 8 ग्लास तरी पाणी प्यायला पाहिजे. पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत बऱ्याच लोकांना असं होतं की ते पाणी खूप कमी पितात. मी तर अशी पण लोक बघितली आहेत की ते दिवसभरामध्ये एक साधारण एवढी छोटी बॉटल असते त्यांच्या त्यांच्या बॅगमध्ये किंवा स्त्रिया असतील तर त्यांच्या पर्समध्ये ती तेवढी एकच बॉटल ते दिवसभर पुरवतात. पण हे जर तुम्ही बघायला गेलं तर काही दिवस तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणवणार नाही, पण जसे दिवस पुढे पुढे सरकत जातील, काही महिने जातील, काही वर्ष जातील, त्याच्यानंतर तुम्हाला लाईफस्टाईल डिसीजचे प्रमाण हळूहळू तुमच्या शरीरामध्ये वाढलेला दिसेल आणि ह्याचं सुरुवात आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये सुरू होतं. म्हणून त्याला लाईफस्टाईल डिसीज असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये पाण्याचा रोल हा खूप मोठा आहे. तसे इतर गोष्टींचे रोल सुद्धा आहे, तसं झोप घेतली पाहिजे, व्यवस्थित आहार घेतला पाहिजे, त्याच्यानंतर व्यायाम केला पाहिजे, या गोष्टी तर आहेतच, पण पाणी सुद्धा खूप मोठा रोल प्ले करतं. तुम्ही पाण्यावर पाणी जर प्यायला नाही तर तुम्ही काही तासानंतर तुम्हाला घसा सुटल्यासारखं वाटतं, डिहायड्रेशन होतं, चक्कर आल्यासारखी होते. पण ते जर तुम्ही उपाशी राहिलात काही तास, काही वेळ किंवा एखादा दिवस, तर तुम्हाला असं काही एवढा फरक पडत नाही आणि आपल्यामधले बरेचसे लोक उपवास सुद्धा करतात. सो उपाशी राहिलं तर काही प्रॉब्लेम होत नाही, म्हणून जर पाणी नाही प्यायलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि हा प्रॉब्लेम नंतर जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम आपल्या शरीरामध्ये निर्माण करतो. सो पाणी हे आपल्या शरीरामध्ये रोजच्या रोज कमीत कमी 8 ग्लास तरी गेलंच पाहिजे. मग तुम्ही कुठेही असाल, तुम्ही जर स्टुडंट असाल तरी तुम्हाला तेवढंच केलं पाहिजे, तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असाल तुम्हाला त्याच प्रमाणामध्ये पाणी प्यायला पाहिजे, आणि जर तुम्ही घरी असाल तरी सुद्धा तुम्हाला तेवढंच पाणी प्यायला पाहिजे, कारण पाणी हा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आपल्या शरीरामध्ये प्ले करतो. आणि हे त्याच्या त्यामध्ये जर तुम्ही गरम पाणी प्यायला तर त्याचा आणखीन मोठा फायदा आपल्या शरीराला होतो आणि ह्याची सुरुवात तुम्ही सकाळी करू शकता. सकाळी उपाशी पोटी जर तुम्ही गरम पाणी प्यायला आणि रात्री जेवल्यानंतर साधारण 45 मिनिटांनी जर तुम्ही गरम पाणी प्यायला तर तुम्हाला तुमच्या डायजेशन संबंधी म्हणजे पोटासंबंधी ज्या काही तक्रारी आहेत त्या कमी होण्यासाठी खूप मोठी मदत होते. आणि रात्री जसं मी म्हटलं, रात्री तुम्ही जर उशिरा जेवत असाल आणि त्याच्यानंतर जर 45 मिनिटांनी पाणी पित असाल तर तसं न करता तुम्ही सकाळी लवकर उठून पाणी प्या आणि गरम पाणी प्या. कारण गरम पाणी आपल्या शरीरामधली चरबी गळवण्यासाठी, ती गाळून टाकण्यासाठी, आपल्या शरीरातनं टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी गरम पाण्याचा खूप उपयोग होतो. आपण आपल्या घरामध्ये खूप वेळा पाहिलं असेल की आपल्या घरामध्ये जर तेलकट भांडी असतील तर बऱ्याच वेळा आपल्या घरातल्या गृहिणी त्याच्यावरती गरम पाणी टाकतात. गरम पाणी टाकल्याने काय होतं, त्याच्यावरती जे तेल असतं ते तेल सुटायला मदत होते. सेम फंक्शन आपल्या बॉडीमध्ये होतं. जर तुम्ही गरम पाणी सकाळी उठल्या उठल्या प्यायलात किंवा रात्री जर तुम्ही साधारण 7:30-8 वाजता जेवून झाल्यावरती त्याच्यानंतर 45 मिनिटांनी जर पाणी प्यायलात, गरम पाणी प्यायलात, तर तुमच्या बॉडीमधलं ऑइल फॅट कमी व्हायला मदत होते. हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा आहे, हा आहे की गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला एक ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळाल्यामुळे आपल्या शरीराची इम्युन सिस्टम वाढते आणि इम्युन सिस्टम वाढल्यामुळे वारंवार जर आपल्याला सर्दी खोकला होत असेल तर तो सर्दी खोकला होण्यापासून तुमचा बचाव होतो. आता या इकडे एक गोष्ट लक्षात घ्या की सर्दी खोकला का होतो, कारण आपल्यापैकी बरीचशी लोक ही एअर कंडिशन ऑफिसमध्ये काम करतात, परत बाहेर वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाचा आपल्या शरीरावरती खूप मोठा
इफेक्ट होतो आणि ह्या इफेक्टमुळे आपल्याला सतत सर्दी खोकला होतो. आणि जर आपली इम्युन सिस्टम जर चांगली असेल, रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल, तर तुम्हाला या सर्दी खोकल्यापासून स्वतःच्या शरीराला नक्कीच वाचवता येईल. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा हळूहळू तुमच्या शरीरावरती चांगला परिणाम झालेला दिसून येईल. तिसरा मुद्दा, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना गरम पाणी जर त्यांनी सेवन केलं, रोज सकाळी लवकर उठून गरम पाणी रिकाम्या पोटी जर प्यायला, तर तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी बाहेर निघून जायला त्याचा खूप मोठा फायदा होतो. म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तर आवर्जून स्वतःच्या आहारामध्ये, रोजच्या जीवनामध्ये गरम पाण्याचा समावेश नक्की करावा. कारण हे केल्याने, जसं मी पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं की आपल्या शरीरामध्ये जे तेलकट जो थर बसलेला आहे, जी चरबी आहे, ती गळून जाण्यासाठी गरम पाणी खूप उपयोगी पडतं. सो हे जर तुम्ही केलं तर तुमची हळूहळू चरबी कमी होईल आणि तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि हे तुम्ही दिवसातनं सकाळी तर कराच, पण जमल्यास बाकीच्या वेळेस पण करा, आणि मग तुम्ही फरक स्वतःमध्ये अनुभवाल. ज्यांना तरुण दिसायचं आहे, ज्यांना तरुण दिसायचं आहे त्या लोकांसाठी सुद्धा गरम पाणी खूप चांगला पर्याय आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना चांगलं आणि फ्रेश राहायला आवडतं. हा माझा चौथा मुद्दा आहे. या चौथ्या मुद्द्यामध्ये मला हेच सांगायचं आहे की अँटी एजिंग, जे हल्ली खूप आपल्या आजूबाजूला बोललं जातं, अँटी एजिंग राहिलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी 40 वर्षाचा आहे, तर मग मला 40 नाही, मला 30 वर्षाचा कसा दिसेन? यासाठी आपण जर पाहिलं तर आपल्या आजूबाजूला लोक खूप प्रयत्न करताना दिसत असतात. शिवाय टी व्हीवरती सुद्धा ऍड येत असतात की 40 के बाद आपको गोरापन चाहिए, तो आप ये क्रीम यूज करो. क्रीम आपल्या जागी आहे, पण तुम्ही जर घरामध्ये तुमच्या नेहमी पाणी अवेलेबल आहे, तर तुमच्या आजूबाजूला पाणी अवेलेबल आहे, तर तुम्ही गरम पाणी प्या आणि तुमच्या स्किनमधला फरक अनुभवा. कारण जेव्हा गरम पाणी पितात तेव्हा आपोआप आपल्या शरीरातल्या आतल्या टॉक्सिन्स, आपल्या घामावाटे, आपल्या युरिनद्वारे हे बाहेर पडत जातं. आणि हे बाहेर पडल्यामुळे आपोआप स्किन आपली ग्लो व्हायला लागते. आणि ही ग्लो झाल्यामुळे आपोआपच तुम्हाला अँटी एजिंगचा जो तुमच्या शरीरावरती होणारा परिणाम आहे, चांगला परिणाम आहे, तो कालांतराने दिसायला लागतो. आणि हा परिणाम जेव्हा तुम्हाला दिसतो ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसतो की नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी फायदा होतोय. सो तुम्ही हे करून बघा. जसे मी तुम्हाला 4 पॉईंट सांगितले, ह्या 4 पॉईंट तुम्ही जर चांगल्या प्रकारे फॉलो केले तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. पहिला मुद्दा मी सांगितला, तुम्ही उपाशी पोटी गरम पाणी प्या. रात्री जेवण झाल्यानंतर 45 मिनिटांनी गरम पाणी प्या. जर तुम्ही रात्री उशिरा येऊन जेवत असाल तर तुम्ही सकाळी डायरेक्ट पाणी प्या. जर शरीराला तुम्हाला चांगली ऊर्जा पाहिजे असेल, इम्युन सिस्टम तुमची कमी झालेली आहे, तुम्हाला सतत सर्दी खोकला होतोय, तर तिकडे तुम्ही गरम पाणी प्यायला सुरुवात करा. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना, त्यांच्यासाठी ते खूपच उपयोगी आहे, कारण चरबी गळायला मदत होते. आणि ज्यांना खूप तरुण दिसायचं आहे, त्यांच्या त्वचेवरती तेज आणायचं आहे, त्या लोकांनी सुद्धा हे गरम पाणी जर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये प्यायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि या 4 गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर ह्याचा तुम्हाला तुमच्या हेल्थसाठी खूप मोठा फायदा होणार आहे. कारण वजन कमी झाल्यामुळे तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढणार आहे, तुम्ही कामामध्ये जास्त ॲक्टिव्ह होणार आहात. त्याच्यामुळे वजन कमी करायला गरम पाण्याचा खूप मोठा फायदा होतो आणि इतर गोष्टींसाठी सुद्धा होतो, जसं मी या 4 पॉईंटद्वारे तुम्हाला सांगितलं आहे. सो आमचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या लोकांना त्याचा फायदा घेता येईल. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला डायरेक्ट कळत जातील. आणि आम्ही अशाच सोप्या पद्धतीने आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसं काय चांगलं राखू शकतो याविषयी नेहमीच व्हिडिओ बनवत असतो. त्या व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही
आपल्या फिजिकल आणि मेंटल फिटनेससाठी आमच्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकता. सो पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि तुमची रजा घेतो. थँक्यू, थँक्यू सो मच.